अरे पुश क्या अरे गाड्या आहेस कुठे तू अरे तू कुठे आहेस गाड्या किती दिवसात गाड्या भेट नाही भेटला नाही काय चाललंय काय सध्या अरे काय नाही सध्या कामात जरा बिझी होतो हा कुठल्या कामात अरे मला एक कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं अच्छा म्हणजे लग्नाच्या पत्रिकाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तुला छापायचं अरे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मला कुठं भेटायला रे मग माझं आपलं चिरकुट काम होत त्यांचं जगावरती प्लास्टिक घालायचं कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं कशावर काय घालायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आपलं हे जग आहे की नाही त्याच्यावरती असं प्लास्टिक घालायचं कॉन्ट्रॅक्ट मला भेटलं होतं बर मग अरे काय झालं त्या ओबामाचा मला फोन आला त्याचा हा तो मला काय म्हणला हा बघ पुष्क्या कसं आहे काही ठिकाणी पाऊस पडतो पूर येतो काही ठिकाणी पाऊसच नाही लोकांच्या डोळ्यात पाणी यावर तुझ्याकडे काय उपाय आहे का बर म्हणलं आपापल्या देशात एक एक असे बांबू लावा अच्छा बांबू लावा हा 40-40 लिटर उंचीचे बांबू लावा मग लावला का त्यांनी बांबू हो नाही म्हणजे 40 लिटरचा बांबू लावला का प्रत्येकाने लावले असे लई बांबू लावले मी काय केलं आपल्या हा? जगाचा नकाशा आहे की नाही तसा समोर अंतरला त्याच्यावर प्लास्टिक टाकलं मग ब्लेड घेतलं नदी दिसली समुद्र दिसला वडे दिसले जंगले दिसली शेत दिसली अशी कापलं आणि मग काय केलं हा जो काही प्लास्टिक आहे की नाही असं एनलार्ज केला आणि जगावर टाकला असा एनलार्ज केला आणि टाकला म्हणजे काय होतंय की जिथं आपल्याला पाऊस पाहिजे की नाही तिथंच पडतोय म्हणजे लोकांना पाणी पण भेटतंय आणि त्या पाण्याचा त्रास पण होत नाही रे वा वा चांगलाय चांगलाय तू कुठं होतास रे इतके दिवस मला पण एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं हा ते बायकांच्या साड्याच्या त्या शेफ्टी पिन असतात त्याचं ना एवढी मोठी काम करत नाही मी मग एक छोटासा असं चिरकुट मिळालं होतं कॉन्ट्रॅक्ट कोणतं ताजमहालला पांढरा रंग फासण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं अरे येडा झाला का तू वैभ्या काय अरे ताजमहाल आधीच पांढरा आहे तू कुठून त्याला पांढरा करायला लागला अरे नाही नाही अलीकडे धुरानं जो जाम काळवणला आहे मग पंतप्रधानांचा मला फोन आला म्हणजे ताबडतोब जाणे पांढरा रंग फासा त्याला होय का हा असा धरला ताजमहाल वरन हा इकडनं चेपला तिकडनं चेपला भोरनं चेपला मागनं चेपला वरनं चेपला त्याला एवढा केला घरी आणला काळा रंग होता का नाही तसा घासून काढला पांढऱ्या रंगामध्ये बुडवला सगळा पांढरा रंग काढला परत आलो तिथं आणून ठेवला इकडनं वाढला तिकडनं वाढला इकडनं वाढला चारी बाजूनं वाढला आणि ताजमहाल पांढरा करून होता तसा ठेवला बर ते राहू दे परवा तुझ्या घरी काहीतरी कार्यक्रम होता म्हण माझ्या बाबांचा 500वा वाढदिवस होता अच्छा 500वा बाबांचा वाढदिवस होता अरे धरून 500व्या बाबांचा नाही बाबांचा 500वा वाढदिवस होता अच्छा 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 बाबा मला काय म्हणले मला गाणं हवं गाणं म्हणलं ओके तडक उठलो आणि झाकीर हुसेन कडे गेलो झाकीर हुसेन गाणं म्हणतात अरे अक्कल आहे का तुला खुळ्या गाणं बाबा म्हणणार होते तबला साथीला झाकीर हुसेन हवा होता अशी गंमत झाकीर हुसेन कडे गेलो म्हणलं माझ्या बाबांना गाणं म्हणायचंय तबला साथीला येणार का लगेच कान धरले त्यांनी म्हणलं अरे एवढ्या मोठ्या माणसाच्या गाण्याला साथ का नाही करणार मी पण कसं आहे मी बाहेर लोकांकडनं 3.5 कोटी रुपये घेतो तुझ्या बाबांकडनं 3.5 रुपये घेईन म्हटलं नाही चालणार नाही कलावंताला योग्य बिदागी भेटली पाहिजे लगेच खिशातनं सगळी चिल्लर काढली त्याने असा झब्बा पुढे धरला ओतली 3.5 कोटी रुपये निघाले रे हायस कुठं 3.5 कोटी रुपयाची चिल्लर खिशातनं घेऊन हिंडतोय नेहमी असते माझ्या खिशात हायस कुठं तू मग मी त्याला म्हणलं पण अट वाय माझी हा म्हणलं तबला तू वाजवायचा हा डग्गा वाजवायला दुसऱ्याला बघतो लगेच गेलो हरिप्रसाद चौरसियांकडे आपले बासरीवाले हरिप्रसाद त्यांच्याकडे गेला येस मग त्यांना मी म्हटलं लोकांनी तुमची बासरीला ऐकले तुमचा डग्गा कोणी ऐकलेला नाही त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं म्हणले म्हणले माझ्या खरा कलावंत तूच ओळखलास गाड्यात तूच ओळखलास वाजवणार मी डग्गा वाजवणार पण म्हटलं डग्गा मागू नका आता डग्गा वाजवणार म्हणले तर डग्गा मागणार नाहीत का ते असं नाही रे म्हणजे तुम्ही हेलावलाय तातून तर डग्गा वाजवताना असे डग्गा मागू नका 36 तास रंगला कार्यक्रम आहेस कुठं बरोबरच आहे गाड्या एक जण तबला वाजवणार दुसरा डग्गा वाजवणार ते सिंक्रोनस व्हायला 36 तास तर लागणारच की बरोबर मग बाबा आहेत का गेले नाही 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 म्हणजे बाबा तुझ्याकडे आहेत का धाकट्या भावाकडे राहायला गेले असं म्हणायला लागलो नाही रे माझ्याच कडे पण काय वैभ्या अरे त्या दिवशी या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला तुला फोन केलता
तुझा फोन सारखा बिझी येत होता रे. नाही नाही तेव्हा राणीचा फोन आलता मला. राणी मुखर्जी तुला कशाला फोन करायला लागली, येडे झाली का ती? अरे का राणी मुखर्जी नाही, इंग्लंडच्या राणीचा. आपल्या इंग्लंडकडे राणी आहे? त्यांच्याकडे फक्त आनंदच आहे. मग अरे इंग्लंडच्या राणीचा, ग्रेट ब्रिटनच्या राणीचा फोन आलता मला. क्वीन एलिझाबेथचा. मग मला फोन केला, मी नुकताच झोपलो होतो आणि मला म्हणली अशील तसा ताबडतोब निघून ये. तुला सांगतो बरमुडा आणि फक्त बनियन होती रे. तसाच उठलो, व्हीटी स्टेशन गाठलं, तिकीट काढलं, ट्रेन मध्ये बसलो आणि अशी डुलकी लागते ना लागते तवर दहीसर आलं. नाही इंग्लंडच्या राणीचा राजवाडा आला. म्हणजे असं व्हीटीला ट्रेन मध्ये बसल्यानंतर असं लगेच इंग्लंडच्या राणीचा राजवाडा येतोय. तिथं सामनेच आहे कि ते रेल्वे स्टेशन राजवाडा नाही का तिथं? असा राजवाडा बकिंगहॅम पॅलेस. गेलास का तू? नाही गेलास मला माहितीये. तर तिथं अशी ट्रेन लागली, मग सिग्नल आहे माझी एक. हा तो असा लाल होतो. मग गेलास का कधी? नाही गेलास माहितीये मला. त्या ट्रेन त्या सिग्नल पाशी गेले, ट्रेन अशी थांबली. थांबल्याबरोबर उडी घातली ती डायरेक्ट राजवाड्यात. जाऊन बघतो तर नुसती रडा रड. तू का रे एवढा रडायला लागला? मी नाही रडलो, राणी रडत होती शिवासनावर बसून. मग तुझा चेहरा आहेच तसा भयानक, बघून रडली असेल. तसं नाही, शिवासनावर बसली होती, रडत होती. अरे दुःख झालं तर कसलं रे? आता ते इंग्लंड मध्ये चाललं नाही का, त्या काहीतरी जाळपोळ चालली, लुटालूट चालली. घाबरली आणि म्हणली बाबा माझ्याच्या कोहिनूर हिऱ्याची सुरक्षा होत नाही, घेऊन जा घेऊन जा कोहिनूर हिरा. असा घेतला कोहिनूर हिरा, असा दाबला, असा दाबला, असा दाबला, असा दाबला, एवढा केला आणि या अंगठीत घातला. हो रे कोहिनूर, थांब बघू दे ना, हलाय काय लागलाय? अरे थांबली का? फोन आलाय, फोन आलाय, थांब थांब थांब. फोन आलाय? अरे फोन आलाय, थांब की जरा. अरे पण बेल वाजलेली ऐकू येत नाही का? व्हायब्रेटर वर आहे काय? नाही सॅटेलाइट फोन आहे. हा बोल गणप्या. हा गणप्या. हा काय रे? हा काय म्हणू लागलास? अरे कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, पंतप्रधान फोन केलता होय. बर बर बर, चांग सांगतो सांगतो सांगतो, हा ठेवतो. हा काय काय म्हणलं घनप्या? अरे आनंदाची बातमी आहे गड्या. काय काय? अरे तेव्हा बाबा नाही का ऑपरेशन केलं होतं पाकिस्तान मध्ये लादेनसाठी? लादेनला ठोकला होता. हा तसं आपलं सरकार आता दाऊदसाठी ऑपरेशन करणार आहे पाकिस्तान मध्ये, आणि उद्या सकाळी तो अफजल गुरु आणि कसाब आहे ना, त्याला फाशी देणार आहेत. मारलं का? एवढं पण फेकायचं नाही. आतापर्यंत आपण दोघांनी जे काय बोललो ना ते एक वेळ शक्य होईल, पण आता तू जे बोलतोयस ना ते बाप जन्मात शक्य होणार नाही.